नमस्कार बालमित्र हो, आज आपण फणस खाण्याचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत. फणस खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षार, घटक व अँटीऑक्सिडंट असतात. फणसाचे गरे चविष्ट तर असतातच, शिवाय आरोग्यदायी सुद्धा असतात. फणस खाल्ल्याने पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो, हाडे मजबूत होतात, अल्सरचा त्रास फणस खाल्ल्याने कमी होतो. डायबिटीस रुग्ण देखील फणस खाऊ शकतात. फणसातील फायबर्स, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंटमुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो, त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो. हिमोग्लोबिन कमी असल्याने त्यांना जरूर खावे, कारण फणसात लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. फणसामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाणही मुबलक असते, त्यामुळे हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. प्रोटीनसुद्धा भरपूर असते, त्यामुळे शारीरिक दुर्बलता कमी होण्यास, पेशी मजबूत होण्यास मदत होते. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी सिक्स, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी सिक्स मेंदूच्या आरोग्यासाठी आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार पेशींना चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय फणसात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉलिक ॲसिड यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक द्रव्ये असतात. फणस खाण्याचे तोटे. फणस खाणे हे फारसे काही आरोग्यासाठी नुकसानकारक नसते. काही जण आपणच खाण्यामुळे एनर्जीची समस्या होऊ शकते. याशिवाय फणस अधिक खाण्यामुळे काही जणांचे अपचन होऊन पोट बिघडू शकते, त्यामुळे जुलाब, पोटफुगी होणे अशा समस्या होऊ शकतात. फणस खाण्यामुळे पोट फुगल्यास लिंबू पाणी प्यावे असे काही नुकसान फणस खाण्यामुळे होऊ शकतात. फणस अधिक खाण्यामुळे अपचन होऊ शकते, त्यामुळे फणस हा जेवणानंतर खाणे टाळावे. तसेच कधीही फणस खाऊन नागवेलीची पाने म्हणजेच विड्याची पाने खाऊ नयेत, कारण फणसाचे गरे खाल्ल्यावर विड्याचे पान खाल्ल्यास पोटफुगीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय फणस हा खीर व दुधाबरोबर कधीही खाऊ नये. धन्यवाद मित्र हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.